नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाग अँड वेलकम बॅक टू नॉलेज टपरी. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पेज लेआउट ह्या आपल्या मेनूमधले आपले काही ऑप्शन्स, म्हणजे मार्जिन आणि ऑर्गनायझेशन्स. आता मार्जिन ॲक्च्युली काय असतं? मार्जिन ह्या शब्दावरनंच तुम्हाला समजून गेलं असेल की एखाद्या पर्टिक्युलर पेजला स्पेसिफिकली बाजूने किती मार्जिन सोडली जाते किंवा किती जागा सोडली जाते, ओपन स्पेस सोडली जाते, ज्याच्याने आपलं जे बनलेलं प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन सुंदर दिसावं. तर याच्यासाठी आपण मार्जिन सोडतो. आता मार्जिन सोडण्यासाठी आपण आपल्या होम टॅबच्या बाजूला एक इन्सर्ट टॅब असतो, त्याच्या बाजूला एक पेज लेआउट असतो. पेज लेआउटमध्ये ॲडजस्ट मार्जिन नावाचा तुम्हाला एक ऑप्शन मिळतो. इथे तुम्ही मार्जिन सेट करू शकता. ओके, ह्या मार्जिन सेट करण्यासाठी तुम्हाला हवी तशी मार्जिन, ह्या एक्सेलच्या स्टँडर्ड मार्जिन्स तुम्हाला इकडे मिळतात. ओके, ह्यातली कोणतीही मार्जिन तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही ती वापरू शकता. तर तुम्हाला तुमची स्वतःची कस्टम मार्जिन बनवायची असेल तर कस्टम मार्जिन तुम्ही इथून डिझाईन करू शकता. इथे गेल्यावर तुम्हाला टॉपला किती मार्जिन ठेवायची आहे, बॉटमला किती मार्जिन ठेवायची आहे, हे डिपेंड करतं तुमच्या पेजवर. तुम्ही कोणत्या प्रकारचा पेज घेत आहे आणि तो पेज कोणत्या प्रकारचा आहे ह्या बेसवर तुमची मार्जिन डिसाईड होते. जर समजा तुम्ही A4 साईजचा पेज घेतला, कारण का आपण सगळ्या ठिकाणी सगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये A4 साईजचा पेज हा नॉर्मल वापरतो, बट काही ठिकाणी आपण लीगल पेपर्स वापरतो, काही वेळेला A3 पेपरमध्ये घ्यावी लागते. सो इट्स डिपेंड, केस टू केस डिपेंड करतं की मार्जिन कशी घेतली जाईल आणि ती कोणत्या प्रकारच्या पेपरवर घेतली जाईल. सो मार्जिन आपण इथून सेट करू शकतो. आपण आता एक एक्झाम्पल घेऊया. माझ्याकडे पोर्ट्रेट एक मी एक इनव्हॉइस घेतलेला आहे, हे गुगलवरनं डाउनलोड केलेलं एक इनव्हॉइस आहे, स्टँडर्ड इनव्हॉइस आहे. सो आता ह्या इनव्हॉइसला आपण मार्जिन सेट करूया. मी हे कम्प्लीट घेतले, पहिले तर प्रिंट प्रिव्ह्यू बघितला. प्रिंट प्रिव्ह्यू माझा इथे दिसतोय, मला बघा माझा प्रिंट प्रिव्ह्यू सगळं हल्ला आहे, माझा इनव्हॉइस गेलेला आहे. सो मी आता जरा एकदा मार्जिन सेट करतो, ह्याची संपूर्ण नॅरो करून टाकतो, एकदम नॅरो नॅरो केल्या केल्या मार्जिन बघा. मला इथे इमिजिएट मी इथे एक लाईन येते, बघा तिकडे एक डॉट 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 वाली एक लाईन तुम्हाला आली आहे. ह्या डॉट 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 लाईनचा अर्थ असा असतो की ती मार्जिन तिथपर्यंत सेट केलेली आहे, त्याच्या पुढचा एरिया तो कन्सिडर करत नाही आहे पेज प्रिंटिंगच्या वेळेला. सो आता आपल्याला काय करावं लागेल, अशा केसमध्ये तुम्ही तुमचा संपूर्ण जेवढं इनव्हॉइस आहे ते असं इनव्हॉइस सिलेक्ट करा. ओके, मी येते बघा इनव्हॉइसचा एरिया शिफ्ट आणि राईट आणि डाऊन एरो ह्या दोन्ही कीजच्या हेल्पने मी तेवढा शिफ्ट दाबून राईट अँड डाऊन एरो करून मी असा एक स्पेसिफिक माझा इनव्हॉइसचा एरिया मी सिलेक्ट करून घेतला. प्रिंट प्रिव्ह्यूला गेलो, प्रिंट प्रिव्ह्यूला जाऊन हे बघा प्रिंट ॲक्टिव शीट्स ना, तिकडे तुम्ही प्रिंट सिलेक्शन करा. प्रिंट सिलेक्शन केल्यावर तुमचा तो कंटिन्यूट एर कम्प्लीट एरिया तुमचा तो सिलेक्ट होईल. प्रिंट सिलेक्शन आणि इकडे नो स्केलिंगच्या इथे फिट ऑल कॉलम्स इन वन पेज, तुमचं जेवढं पण इनव्हॉइस आहे ते सगळं इनव्हॉइस एका पेजवर आलं. बघा केवढा मोठा एरिया होता, तो संपूर्ण एरिया एका पेजवर तुमचा सेट झाला. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मार्जिन सेट करू शकता. तुम्ही बघितलं असल्याच्या बाजूने बघा एक स्पेसिफिक छोटीशी बारीक मार्जिन तुम्हाला दिसते, ती मार्जिन आपण मार्जिन मेनूने सेट करू शकतो. हे एक प्रॉब्लेमचं सोल्युशन होतं, कारण का बऱ्याच वेळा लोकांना प्रिंटिंगच्या वेळेला हा इश्यू येतो आणि त्या अशा पद्धतीने तुम्ही त्या इश्यूला ओव्हरकम करू शकता. आता दुसरा एक ऑप्शन आहे मार्जिनच्या बाजूला आहे ओरिएंटेशन. ओरिएंटेशन ॲक्च्युली काय आहे? ओरिएंटेशन म्हणजे आपला व्हर्टिकल पेज आणि हॉरिझॉन्टल असा पेज तुम्ही बघितलं असेल, सरळ पेज आणि आडवा पेजवर प्रिंट आउट. सो तशा प्रकारचे प्रिंट आपल्याला सेट करण्यासाठी, तशा प्रकारचा डेटा बनवण्यासाठी आपण ओरिएंटेशन वापरतो. ओरिएंटेशनमध्ये दोन प्रकारचे असतात, एक पोर्ट्रेट असतो, एक लँडस्केप असतो. मी पोर्ट्रेट ओरिएंटेशनची आता आपण प्रिंट बघितली. पोर्ट्रेट ओरिएंटेशन स्टँडर्ड होतं, आपण एक नॉर्मल स्टँडर्ड प्रिंटही बघितली. मी संपूर्ण एरिया परत सिलेक्ट करतो तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी. ओके, केला मी एकदा आणि आता प्रिंट प्रिव्ह्यू बघितलं. प्रिंट प्रिव्ह्यू बघितलं, हा माझा झाला पोर्ट्रेट ओरिएंटेशन. आता इथेच जाऊन मी लँडस्केप करतो, लँडस्केप ओरिएंटेशन करतो. माझं लँडस्केप ओरिएंटेशन आता वेगळे सेट झालं, लँडस्केप ओरिएंटेशन. तुम्हाला आता बघा इनव्हॉइस कसं दिसतं हे बघा, म्हणजे तुम्हाला इमिजिएट आयडिया येईल की लँडस्केप ओरिएंटेशन कसं सेट केलं जातं. ओके, मी सेट केलं. पेज आता आडवा झालेला आहे, अर्धा खालचा डिटेल्स निघून गेलेला आहे. आता परत त्या डिटेल्स कशा आणायच्या? प्रिंट सिलेक्शनला जाऊन, प्रिंट सिलेक्शन आपलं ऑलरेडी आहे, फिट ऑल कॉलम्स टू झालं, तर फिल्ड तुम्ही सिम्पल एकदम तुम्हाला रोज आणि कॉलमचा हिशोब नसेल ठेवायचा, फिट शीट ऑन वन पेज करा, ऑटोमॅटिक सगळं येऊन जाईल. ओके, पण काही केसमध्ये तुम्हाला फक्त कॉलम्स बेसच घ्यायचा असतो, रोड बेस डेटा घ्यायचा नसतो. म्हणजे समजा तुमच्याकडे 1000 लाईन आयटम आहेत, पण तुम्हाला वरचे कॉलम सगळे आले पाहिजेत 1000 लाईन आयटमचे, पण खालचे रोज एका खालोखाल एका पेजवर तुम्ही घेऊ शकणार असाल, त्यावेळेला तुम्ही कॉलम ओरिएंटेशन करा. काही वेळेला तुमचा कॉलम्स बरेच आहेत, ते तुम्ही असे म्हणजे समजा तुमची
एक कंपनीचं नाव असेल आणि त्याच्यात एक मोठी एक तुमचे हेड्स असतील कंपनीचे, लेजर हेड्स असतील, आणि बऱ्याचशा कंपनीज तुमच्या कॉलममध्ये असतील, तर त्या तुम्ही सगळे पेज एका बाजूला एक लावून ठेवू शकता तशा केसमध्ये. तर तशा वेळेला तुम्ही मग रोज ओरिएंटेशन करा. म्हणजे डिपेंड आहे, तुमच्या केस टू केस डिपेंड करतं की कशी तुमच्याकडे केस आहे. आता आपण हे सिम्पल हे हॉरिझेंटल पेज घेतलेलं आहे. हॉरिझेंटल पेजवर आपल्याला इमिजिएटली संपूर्ण आडवा इनव्हॉइस आपला आडवा आला जसं उभा आला तसं तुम्ही जर बघू शकत असाल तिकडे तुम्हाला एक ओपन स्पेस मिळाला, मग अशी तसं झालेलं नव्हतं. अशा प्रकारे आपण ओरिएंटेशन वापरू शकतो. मित्रांनो, आत्ता मी छोटे छोटे व्हिडिओज बनवतो आहे कारण का तुम्हाला ते कळण्यासाठी खूप सोपे जावेत, आणि लवकरच मी हिंदीमध्ये सुद्धा चालू करणार आहे आणि त्यानंतर मग आपण इंग्लिशमध्ये चालू करूया. सो ज्यांना ज्यांना काही हिंदी असे काही बरेच व्ह्युअर्स आहेत ज्यांनी असे कमेंट्स केल्या की त्यांना हिंदीमधनं बघायला आवडेल, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या मराठीतल्या व्हिडिओजमध्ये क्लिअर नाही होत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण आता हिंदीमध्ये नवीन एक सिरीज चालू करणार आहोत लवकरच, आणि त्याच्यानंतर आपण इमिजिएटली एक अजून 3-4 महिन्यानंतर इंग्लिशमध्ये ही सिरीज चालू करू. सो जेवढे पण व्ह्युअर्स आहेत त्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अशा प्रकारे मार्जिन अँड ओरिएंटेशन्स आपण ह्या अख्ख्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्ही करतातच आहात, त्याबद्दल मला खरोखर काही प्रश्न नाही आहे. तुमच्या मित्रांना सांगा आणि जेवढं जास्त होईल तेवढं जास्त आपलं नॉलेज स्प्रेड करा. तोपर्यंत जय हिंद.